माइंड ना पाहिलत का? हां गाणी ऐकताय का तुम्ही? हां काय? हां ते नाही नाही ते नाही एवढं महत्त्वाचं. महत्त्वाचं हे आहे की तू आता कुठे चालली आहेस? नाही गुंड्याला सोडून तू कुठे चालली आहे? मी क्लासला चालली आहे हेच सांगायला मी माईंना शोधते. माई कुठे आहेत? क्लासला जाते. अरे बापरे. नाही म्हणजे बाहेर ट्रॅफिक जाम आहे माहित नाही आहे का तुला? म्हणजे जायला 2 तास लागतील, यायला 2 तास लागतील, शिवाय क्लास एक. बापरे बराच वेळ मोडणार ना. अगं पण मग तू गेली म्हणजे मला असं विचारायचं आहे की आजचा दिवस तू क्लासला नाही गेलीस तर नाही का चालणार? गुंड्या एकटाच असणार ना म्हणून. विसरलेच होते मी खरं. तुम्ही तुमच्या नातवाला सांभाळूच शकत नाही ना. पण इट्स ओके. त्यासाठीच मी माईंना शोधत होते. माई कुठे आहे? काय ना तुला इथे परत आणण्याच्या आधी मीच सांभाळत होते ना गुंडोबाला. पण हल्ली ना त्याचं जरा तंत्र वेगळं झालंय. लहान मुलांचं होतं असं. हल्ली तो माझ्याकडे पटकन शांत नाही होत. पण तू किंवा माई यांच्याकडे असं जादू खेळल्यासारखा शांत होतो. आणि नेमक्या माई नाही आहेत ना. माई जोशी काकून बरोबर गेले डॉक्टरकडे. काय जोशी काकूंना येत होती चक्कर म्हणून माई. त्यामुळे म्हणून मी असं म्हणत होते की आजचा दिवस प्लीज म्हणजे तू नाही गेलीस तर नाही का चालणार. बरं आता तुम्हीच मला सांगा. अमृताचा क्लास एकही दिवस मिस होऊ देणार नाही असं तुम्हीच माझ्या आई बाबांना म्हणालेलात ना हो? त्यांच्या 2-3 अटी होत्या. काय ना 2 दिवस झाले मी माझ्या क्लासला जात नाही त्यामुळे आजचा क्लास मी मिस करणार नाही. बर काहीच हरकत नाही ग माझी कशाला. तू जाऊ शकतेस पण तू गेल्यानंतर नेमका जर गुंडोबा रडायला लागला तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? मी घेणार. गुंड्याची जबाबदारी मी घेणार. तू म्हणजे तुला काय काय येतंय त्यातलं? पण तुला येतंय की? पण तुझ्याकडे गुंडच येत नाही. नाही येत नाही. नाही येतोच तो माझ्याकडे. शांत राहत नाही. हा तेच शांत पण राहत नाही. पण गुंड्या माझ्याकडे येणार सुद्धा आणि शांत सुद्धा राहणार. तू आहेस ना शिकवायला मला. सो तू मला शिकव. सो तू बाजी निवड. अमृता तू जा क्लासला. गुंड्याची जबाबदारी मी घेणार. मी काही लागलं तरी फोन करा अक्षय. बाहेर मी जातो गुंड्याकडे. हा हा हो हो वा वा तू आपलं भाजी. हो थँक्यू सो मच. मधुरा त्या आतल्या ड्रॉवर मधून स्क्रू ड्रायव्हर घेऊन ये का? तुम्ही काही ठरवलंयत का हे मला सांगा जरा आधी. तुम्हाला चौथ्यांदा विचारते आम्ही. आणि तुम्ही हे जे काही रिपेअर करताय ना ते पहिल्या बाजूला ठेवा अहो. आणि स्वतःच्या मुलीचं नशीब रिपेअर करा ना. अगं त्याच विचाराच्या चक्राला गती मिळावी ना म्हणून हे काढून बसलोय. माझ्या मनात सुद्धा किती गोंधळ झालाय माहितीये का तुम्हाला. एक तर त्या कियाराने येऊन व्हिडिओ आणि फोटो दाखवले आणि दुपारी आमूचा मेसेज आलाय दुपारी यायला जमणार नाही म्हणून. मी आत्ता बघितला. मला ही सगळी लक्षणं ठीक वाटत नाहीये. तुम्ही आत्ताच्या आत्ता जाऊन पहिला आमूला घेऊन या. अगं त्याच हो नाही मध्ये अडकलोय मी. कियारावर माझा विश्वास नाहीये पण तिने तो व्हिडिओ दाखवल्यामुळे ना. हो म्हणूनच तुम्हाला मी सांगतेय. तुम्ही जाणार नसलात तर मी जाते सरळ आणि तिला घेऊन येते. इतके उतावे नको होऊया आपण. कियारापेक्षा का माहित नाही पण अमूवर आपण विश्वास ठेवूया. चुकीचं वागणार नाही असं सांगून गेलीये खरं. त्यामुळे
आताताईपणा नको करूया आपण. हे बघ, एक दोन दिवसात मी सहज चक्कर मारून देते, तेव्हा अंदाज येईल मला. सगळ्यात ना अमृताची ओढाताण होता कामा नये. शाबास, झोपला. अरे गुंड काका एक्सपर्ट आहे कळलं ना, असं शांतपणे झोप. अमृताचा फोन. हॅलो, बोल अमृता. काळजी करू नको, तो झोपलाय गुंडू माझ्या मांडीवर. तू अभ्यासाकडे लक्ष दे, क्लास छान अटेंड कर, मी प्रॉपर त्याची काळजी घेतोय, इतली चिंता करू नकोस. ओके, अजून बोलता येणार नाही ना, तो उठेल तो. बाय बाय बाय. ए काकूला कळतच नाही, उगाच काळजी करत बसते, झोपू न काकाने गुंडूला मस्त. आणि मग गुंडूने सुसू पण नाही गेली, रडला पण नाही. गुंडू काकाला सुसू लागली आहे खूप कधी पासून. जाऊन येऊ का? फक्त उठायचं नाही, शांत झोपून राहायचं. ओके, एक सेकंद, एक मिनिट. ओले सोनू, ओले माझी बाबलू, ओले एकट्याला ठेवलं तुला कोणी? अरे काय चाललंय का रे अक्षय? अगं मृदुला, ओले सोनू, काय झालंय? काय काय झालंय? काय 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 केलंय बघते अक्षयने? एकट्याला टाकलं होतं गुंड्याला इकडे. अगं हो, पण काय झालं? काय झालं? काय झालंय? काय झालं म्हणजे? इथे एकट्याला टाकून गेला होतास तू. पण काय झालंय? अगं झालं काय म्हणजे? अगं लहान बाळ आहे ते, उद्या कुशीवर वळायला लागणार, रांगायला लागणार. तेव्हा ह्यानी जर असंच एकटं ठेवलं, गडगडला, खाली पडला, कपाळ मोक्ष झालं, तर काय करायचं? अक्षय असं काय करतोस? बाळाच्या बाजूला उशी ठेवायचीच ना रे, असं ठेवतो का कोणी बाळाला? सॉरी आहे, माझ्या लक्षात नाही आलं. बरोबर हव्या त्या गोष्टी तुझ्या लक्षात येत नाहीत रे. अगं मृदुला, मी इथे वेळेवर आले म्हणून किती वेळ तू लेकरू एकटं असेल, असं टाकून गेला त्याला. वसुधाई, अगं पहिले ते बाळाला शांत कर ग, नंतर भांड. तू नको शिकूसते. बर काकू, दे मला, मी सांभाळतो नीट. आता ते काही नको. अगं दे ना, मी सांभाळतो ना. हे बघ एक मिनिट, तुम्ही दोघही सांभाळू नका, मी बाळाला सांभाळते, फक्त मी हात धुऊन आले. आई थांब ना एक मिनिट, मी सांभाळतो ना. मी चुकलो, मी चूक कबूल करतो, परत चुकणार नाही, मला शिको. मी तसं सांभाळेन, परत चुकणार नाही मी. आणि आई तुझा तू स्वयंपाकाचं बघ, माई नाही आहे ना, तू ती फ्रंट सांभाळ. नक्की? हो नक्की, मी सांभाळतो. प्लीज भांडू नका. नाही नाही, तुझा मी काळजी घेईन. काकू दे, मी सांभाळतो. गुंडिया, काका अगदी बेजबाबदार आहे, काही कळत नाही त्याला तुझी जबाबदारी काय असते ते. मी सांभाळतो ना नीट. ओ रे बा, नको ना ना ना, दे ना माझ्याकडे, मी सांभाळतो. ना ग माझ्या पिल्लू, ना ग. खरंच परत नाही चुकणार. आई काय करायचंय का? मी काय करू? कुठे गेली होतीस तू कियारा? हा अगं घरातल्या बाकीच्या कुणाला नाही निदान, मला तरी सांगून जायला हवं होतस ना. अगं तू हे असं वागतेस ना म्हणून सगळ्यांना निमित्त मी इथं तुला बोलायचं. माई किती नाराज झाल्या होत्या. कुठे गेली होतीस? ते माझं एक इम्पॉर्टंट काम होतं ना आई, म्हणून मी गेले होते. पण आई सो सॉरी, मी नेक्स्ट टाइम पासून तुम्हाला सांगून जाईल. सॉरी सॉरी. आता काय करतात तुमच्या माई? हा सांगा ना.
अमृता सांभाळते तरी सुद्धा बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. मला सगळे बोलत असत पण तिला कुणीच काही बोलणार नाही. कियारा, बाळाला अमृता सांभाळत नाहीये, अक्षय सांभाळतो. हो हे बघा आई, मी तुम्हाला सांगते अक्कीला अमृताच्या भोवती नाचायचंय म्हणून हे सगळं चालले बाळाचं फक्त निमित्त. मी सांगते तुम्हाला आई. कियारा नाही, तसं नाहीये. अगं अमृता गेले 2 दिवस क्लासला जाऊ शकली नाही, तिचा क्लास बुडाला. आज ती क्लासला गेलीय म्हणून अक्षय बाळाची जबाबदारी घेतोय. कुठे गेली? गेली की नाही? एवढं जबाबदारी घेत होती. आपण तिच्याशी कत्ती कलायची बोलायचीच नाही तिच्याशी. हा का ठरलं ना आपलं? सांभाळतो ना. नको, काही गरज नाहीये. जिला जबाबदारी दिली ती कुठे ते शोध आधी. जबाबदारी तर आपण पण घेतली होती ना, तिचा क्लास रेग्युलर होईल म्हणून. होते पूर्ण आपल्याकडून. हे अरे काय काय झालं? काय झालं? ओलं लागतंय की नाही? लागतंय ना. सुसू केली आहे त्यांनी. नाही नाही आता सांभाळ, मी त्याचे कोरडे कपडे घेऊन येते. अमृताच्या खोलीत येत ना ते, ते घेऊन येते. तोपर्यंत सांभाळ. ओले 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 मुंडे, व्हेरी गुड. असाच त्रास दे आजीला. आता तिला कपडे घेऊन येऊ दे की परत चूक कर. मी आजीकडून मस्त ना सेवा करून घे तुझी. मी जेव्हा बाळाची जबाबदारी घ्यायला तयार होते तेव्हा नाही अक्कीने मला सपोर्ट केला, अजिबात सपोर्ट केला नाही. आणि आता आता एकदम उत्साह आलाय त्याला. आंटी हे सगळं हे सगळं वसुधा आंटींमुळे झालंय. त्यांना काय गरज होती अमृताला इथे आणायची? मी होते ना, मी सांभाळलं असतं बाळाला. मी होते, तुम्ही होता, माई होत्या, आपण सगळ्यांनी मिळून सांभाळलं. आणि स्वतः वसुधा आंटी होते, माझा नातू माझा नातू करून नाचत होते. काय गरज होती आणायची? कियारा मला माहितीये. हे बघ, भाग्यश्रीने अमृताकडून वचन घेतलं होतं की नाही, भाग्यश्रीच्या आता ह्या कंडिशन मध्ये आपण तिची इच्छा पूर्ण करायला नको का? पण कियारा काहीही झालं तरी घाडग्यांमुळे भाग्यश्रीवर ही वेळ आली आहे हे विसरता कामा नये. घाडग्यांमुळे नाही, वसुधा आंटींमुळे आली. माझ्यावर सुद्धा त्यांच्यामुळेच ही वेळ. हे बघ कियारा, तुला होणारा त्रास मला कळतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाळ आणि भाग्यश्री अतिशय नाजूक विषय, आणि त्यांच्यावरून घरात विनाकारण भांडण नको. आलंय लक्षात? कोशिंबीर करून घे आणि पातेलं पण गरम आहे, भाजी झाली आहे, कुकरही झालाय. कळलं? मी जरा देवाजवळ दिवा लावून येते, लक्ष दे जरा. या अमृताचं ना काहीतरी केलं पाहिजे. पण काय करू, कसं घालवू तिला या घरातून? एक मिनिट, आंटी म्हणाले की ती क्लासला गेले, ती आता घरात नाहीच आहे. येस, हीच वेळ आहे अक्कीला इम्प्रेस करायची. पण काय करू मी? अक्कीला शेव्यांची खीर आवडते ना. परफेक्ट, मी ना शेव्यांची खीर करते मस्तपैकी, काजू बदाम घालून. पण कसं करणार? यारा तुला नाही येत काही बनवता. हा इंटरनेटवर सर्च करते कशी बनवायची. शांत झोपा. धुवून टाकावे लागतात. झोपला? झोपतोय. थँक्यू. झोपतोय. मला काय माहित का रडतो बाबा. नको ना हे, रडू नको ना रे गुंडोबा. तुझं रडणं बघून ना मला रडू येईल. आता जरा थांब. तू नको ना ओरडू, अजून रडेल ना तो. काय करते? घेते हातात. कशाला? अगं नाही त्याला पाण्यात टाकूया ना. अरे पाण्यात नको. तू काय मला सांगतोस? हे असं धरायचं आणि असं ना हाफ सर्कल मध्ये असं असं करायचं की ते शांत होऊन झोपतात. नाही असं असं नाही करायचं, त्याला पाळण्यात ठेवायचं आणि पाळणं हलवायचं. मला अमृताने शिकवलंय. अमृत अनुभवी का मी अनुभवी आहे? माझं ऐक, मी सांगते ते बरोबर आहे. अगं मगाशी मी तसंच केलं होतं, झोपलं सुद्धा ते. हो ऐकत माझं. तू काय बघ, मुलांना ना पाळण्यात राहून राहून तुला कंटाळा येतो रे, म्हणून असं घ्यायचं थोडं वेगळं असं, म्हणून असं असं करायचं म्हणजे ते रडणार. थांबा आता थांबशील का रडायचं? बोलते ना मी तसं. फिरायचं? त्याने खाल्लंय का? भूक कशी लागेल ते बघ, बाटलीभर दूध प्यायला येतो.
अरे लहान मुलं ना दूध प्यायली की सू करतात, त्यामुळे त्याचं पोट भरलेलं आहे पण कळत नाही. आता सांगितलं तर घाबरेल तो नको ना. काय मी तुला तेच आता सांगणार होते की पंखा आहे ना तो बंद केला पाहिजे, त्याला गार वाटत असणार, थंडी वाटत असणार आहे, उलट त्याला उकडत असणार. लहान मुलांनी मोठ्या मोठ्याने बोलताय आणि आता शांत होणार, आता शांत होणार. पंजाजी माझ्या सोनाला बाळाला माझ्या हो वारक दिलास का? माई सगळं दिलं हो, दूध पाणी सगळं, अर्क बिर्क सगळं झालं, हिंग बिंग सगळं लावून झालंय पोटाला. नाही गप्पच बसायला तयार नाहीये. त्यालाही आईची आठवण येत असेलच ना. मी तर शिट्ट्या पण वाजवल्या झोपवण्यासाठी. हो यांनी शिट्ट्या पण वाजवल्या. अक्षय माई त्याला डिस्टर्ब करणं आवश्यक होतं म्हणून शिट्ट्या वाजवल्या, पण झोपलं ते. काकांनी शिट्टी वाजवली. हो काका खेळत होत पॅलेशी आमच्या. अमृता कुठे? ती ना ती गेली क्लासला. तरी तिला मी सांगत होते हा की जाऊ नको, ट्रॅफिक जाम आहे, 4-5 तास लागतील, कसं म्हणजे. पण ऐकायला तयार नाही, गेली. हे जर आम्ही केलं असतं तर मात्र आम्हाला बोलणी बसली असती. पण तिने जबाबदारी दिली होती ना माझ्यावर, मी सांभाळत होतो. नाही जबाबदारी घेतली होती यांनी, पण हा कॉट वर खाली खाली कॉट. त्याची गरज आहे का आता बोला? त्याची गरज नाही, कशी त्याचीच गरज आहे ना. तू काय केलं सांभाळलं ना, पण आता झोपवलं ना मग अशी सगळं कपडे बदलले नाही त्याचे. ते गमते का त्याला काय करावं लागतं? शांत झालं पण ते शांत झालं. तू आली तुझ्या आवाजाने उठलं परत. ते सांगते तुम्हाला ह्याने ना नीट त्याच्या जबाबदारी आली आणि नाही तू पाळलेली नाही जबाबदारी. नाही माई ह्याला जरा सांगाल का? मी सांगतोय तुला पाळण्यात टाकून हालू. बाळ झोपलं. अरे म्हणजे तुझ्यामुळे नाही झोपलं आणि माझ्यामुळे नाही झोपलं, कळलं? प्रयत्न केले ना ते महत्वाचं. ते महत्वाचं नाही, हिने तर ह्याची वाद घाल म्हणजे ते परत उठेल. सॉरी पण तुझ्याकडे कस काय झोपलं तू? का प्रशांत अमृता पाळण्यात ठेव आणि मग ये जेवायला, मी सगळी तयारी करते. नुसतं खांद्यावर हात ठेवणं काढणं मारा मला मारा. अनंत अनंत भयंकर गुन्हा घडलाय माझ्याकडनं. माझी भाग्यश्री कळली ना आता तुला तुझी चूक. हो ना, शांत हो बघू, शांत हो. हे बघ आता यापुढे जबाबदारीने वागायचं. आता एका मुलाचं बाप झालायस तू अण्णा. हो पण भाग्यश्री कळतंय कळतंय. दोन घास खाऊन घे आधी. दिनकर भाऊजी नाही आले? असू द्या, आम्ही दोघे जेवतो. नाहीतरी अलीकडे प्रत्येक जण आपल्या वेळेवर येतो आणि जेवतो. खीर केली
हा इथं भाग्यश्री मरणाच्या दारात उभी आहे आणि तुम्हाला खेरी सुचतायत. नंतर शांतो कशालाच खीर केलीस तू? माई मी नाही केली आहे खीर. मग सॉरी खीर मी केली. अगं पण कशासाठी? काय गरज काय तुला? एकतर खोटं पोट लावून घरात वावरत होतीस. माझी भाग्यश्री खरी प्रेग्नंट होती, तिने खऱ्या बाळाला जन्म दिला आणि आज कोमा मध्ये आहे आणि तुला खीर करायचं सुचतंय का? वसुधा गप्प बस, तू तर बोलूच नकोस. अनंता अनंता ऐकून घे. अनंता ए अनंता, कियारा काय का केलीस तू खीर? अगं जरा वेळ काय बघून वाग की. घरात ते चांगलं असेल ना तर गोडधोड करतात. अशी का बघते माझ्याकडे? कियारासाठी चांगलं म्हणजे माझ्यासाठी वाईट असं म्हणायचंय का हिला? आता ही सगळा हा राग माझ्यावर काढणार आहे का?